नमस्कार, मी विमल वरेरकर, द फूड शॉर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक चटपटीत स्नॅक्स करून दाखवणार आहे. पिझ्झा हा तर सर्वांनाच आवडतो. आज मी ह्याच पिझ्झाला पिझ्झा पाव ह्या नवीन रूपात बनवणार आहे. हा पिझ्झा पाव करायला अगदी सोपा, डेलिशियस आणि झटपट होणारा आहे. हा पिझ्झा पाव तुम्ही छोट्या फंक्शनना अगदी सहज बनवू शकता. तर चला पाहूया ह्यासाठी लागणारं साहित्य. पाव, सिमला मिरची, बटर, टोमॅटो, कांदा, धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, साखर, हळद, आले लसूण पेस्ट, पनीर, चीज क्यूब्स, चीज स्लाइस, ऑलिव्ज, शेजवान चटणी, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, टोमॅटो सॉस, मेयोनीज, पिझ्झा सॉस. सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडे बटर घेऊन ते पूर्णपणे वितळवून घ्या. बटर वितळल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतवून घ्या. कांदा थोडा परतला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून त्यात लगेचच थोडे मीठ घाला आणि टोमॅटो चांगला शिजवून घ्या. टोमॅटो चांगला शिजला की त्यात थोडी हळद घाला. आता यात आले लसूण पेस्ट घाला. मग त्यात थोडी धने जिरे पूड घाला आणि मसाला करपू नये म्हणून त्यात थोडे आणखी बटर घाला व चांगले परतवून घ्या. मग लाल मिरची पावडर घाला आणि परतवून घ्या. सर्वात शेवटी बारीक डाईस केलेली सिमला मिरची ऍड करा आणि चांगले मिक्स करून घ्या. डाईस केलेली मिरची म्हणजेच छोटे छोटे चौकोनी तुकडे केलेली मिरची. आता भाजीला थोडी वाफ येऊ द्या. आपल्याला ही भाजी जास्त शिजू द्यायची नाही. सिमला मिरची खाताना थोडी क्रंची लागायला हवी. 2-3 मिनिटांनी वाफ आली की मग त्यात थोडी शेजवान चटणी घालून मिक्स करून घ्या. सर्वात शेवटी अगदी थोडी साखर घालून ती विरघळेपर्यंत ढवळून मग गॅस बंद करा. आता आपण पाव रेडी करून घेऊ. त्यासाठी पाव असा मधून कापून त्यात सारण भरण्यासाठी जागा करून घ्या. हे बघा, मी बाकीचेही पाव असे तयार करून घेतले आहेत. मग त्यात सर्वात आधी पिझ्झा सॉस, मग टोमॅटो सॉस, मग शेजवान चटणी आणि नंतर मेयोनीज घालून असा चमच्याने आतून चारी बाजूला लावून घ्या. हे बघा, सगळे सॉस आतून चांगले लावून घेतले आहेत. आता आपण यात स्टफिंगचे लेअर लावणार आहोत. त्यासाठी आधी चीज स्लाइस लावून घ्या. मग त्यावर आपण केलेल्या भाजीचा लेअर लावा. मग क्रश पनीरचा लेअर लावा.
नंतर त्यावरून ब्लॅक ऑलिव्ह घाला. मग परत वरून एक एक ची स्लाइस ठेवा. मग वरून मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घाला आणि सर्वात शेवटी फाइनली ग्रेटेड चीज घालून अवन मध्ये 10-15 मिनिटांसाठी 180 डिग्री सेंटीग्रेड वर बेक करून घ्या. हे बघा, हे झाले एकदम टेस्टी आणि डेलिशियस पिझ्झा पाव तयार. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. व द फूड शॉर्ट्स ला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.